नमस्कार. महाराष्ट्राच्या भूगोलाचा विचार केला तर एक विशाल भूभाग आपल्या डोळ्यासमोर येतो, महाराष्ट्राचा पठार. आज आपण याच पठाराचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत. अगदी खरंय, हा पठारी प्रदेश म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाचा आणि खरं तर काय म्हणतात त्याला, ओळखीचाच एक अविभाज्य भाग आहे. आपला प्रयत्न राहील की या स्रोताच्या मदतीने पठाराची निर्मिती कशी झाली, त्याची खास वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्यावर पसरलेल्या महत्त्वाच्या डोंगर रांगा कोणत्या, हे पटापट पण व्यवस्थित समजून घेण्याचा. आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण महाराष्ट्राचा जवळपास 90% भूभाग याच पठाराने व्यापला आहे. 90% म्हणजे प्रचंडच. हो, म्हणजे महाराष्ट्राविषयी बोलताना आपण नकळतपणे याच पठाराबद्दल बोलत असतो बहुतांशी. आणि अजून एक रंजक गोष्ट म्हणजे अल्फ्रेड वेग्नरच्या सिद्धांतानुसार या भूभागाचा संबंध थेट प्राचीन गोंडवाना भूमीशी जोडला जातो, म्हणजे ही जमीन कोट्यावधी वर्षांपूर्वीची आहे. अगदी, विचार करा किती जुना इतिहास आहे हा. चला मग सुरुवात करूया या पठाराच्या जन्मापासून. निर्मिती कशी झाली याची प्रक्रिया समजून घेऊया. नक्कीच, पण त्याआधी भारताच्या मोठ्या भौगोलिक चित्रात याचं स्थान कुठे आहे पाहू. भारतात जे प्राकृतिक विभाग आहेत त्यात एक आहे द्वीपकल्पीय पठार, म्हणजे पेनिन्सुलर प्लॅटो. हो, ह्या मोठ्या पठाराचा एक भाग म्हणजे दख्खनचे पठार, डेक्कन प्लॅटो. आणि याच दख्खनच्या पठाराचा पश्चिम भाग, तो म्हणजे आपलं महाराष्ट्राचे पठार. समजलं. तर साधारण 7 कोटी वर्षांपूर्वी इथे जमिनीला मोठ्या भेगा पडल्या. हो, आणि त्यातून लावा रस बाहेर येऊन थंड झाला. एकावर एक असे थर थर साचत गेले आणि यातून हे पठार तयार झालं. याच थरांना आपण डेक्कन ट्रॅप म्हणतो, बरोबर? अगदी बरोबर. ट्रॅप या शब्दाचा अर्थ पायऱ्या असा होतो. अच्छा. लाव्हा रसाचे हे थर एकावर एक साचल्यामुळे पायऱ्यांसारखी जी रचना तयार झाली त्याला डेक्कन ट्रॅप म्हणतात. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. काय? या लाव्हा थरांची जाडी सगळीकडे सारखी नाहीये. पश्चिमेरा म्हणजे सह्याद्री पर्वताजवळ ही जाडी खूप जास्त आहे. काही ठिकाणी तर ती 2000 मीटर पेक्षाही जास्त असू शकते. बापरे. पण जसजसं आपण पूर्वेकडे जाऊ तसतशी ही जाडी कमी कमी होत जाते. अच्छा, म्हणजे पश्चिमेकडे जाडी जास्त, पूर्वेकडे कमी. याचाच अर्थ पठाराची उंची पश्चिमेला जास्त आहे आणि पूर्वेकडे ती हळूहळू कमी होते. बरोबर. म्हणजे पठाराला एक नैसर्गिक उतार मिळाला पश्चिमेकडून पूर्वेकडे. परफेक्ट. आणि याच नैसर्गिक उताराचा परिणाम आपल्याला थेट महाराष्ट्रातील नद्यांच्या प्रवाहांवर दिसतो. हो, आता उलगडा झाला. म्हणूनच गोदावरी, कृष्णा, भीमा यांसारख्या महाराष्ट्रातल्या मोठ्या नद्या पश्चिमेला उगम पावून पूर्वेकडे वाहत जातात. अगदी. त्या पठाराच्या उतारालाच फॉलो करतात. हे भूगर्भशास्त्र आणि नदी प्रणालीचं कनेक्शन खरंच खूपच खूपच आकर्षक आहे. आणि या रचनेमुळेच पठाराचे ढोबळमानाने 2 भाग पडतात. कसे? पश्चिमेकडचा भाग जो सह्याद्रीला लागून आहे तो जास्त उंचीचा, जास्त डोंगराळ आणि नद्यांच्या खोल खोऱ्यांनी युक्त आहे. तर पूर्वेकडचा भाग विदर्भाकडे जाणारा तो तुलनेने कमी उंचीचा आणि बराचसा सपाट आहे. तिथे आपल्याला एकदम मोठे डोंगर किंवा टेकड्या लगेच दिसत नाहीत. आता वळूया पठारावरच्या डोंगर रांगांकडे. पठारावर अनेक डोंगर रांगा पसरलेल्या आहेत आणि त्यांच्यामधून नद्या वाहतात. यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे एक विशिष्ट क्रम आहे. तो लक्षात ठेवणं थोडं किचकट वाटू शकतं, पण ऐकले की यासाठी एक सोपं सूत्र किंवा कोडवर्ड आहे. हो, आहे ना. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांमध्ये हे सूत्र खूपच प्रसिद्ध आहे. वनसत्ता गहू भी मक्का. वनसत्ता गहू भी मका, हे लक्षात ठेवायला सोपं जातं. चला याचा अर्थ समजून घेऊ. व म्हणजे विंध्य पर्वतरांग. मग न म्हणजे नर्मदा नदी. स म्हणजे सातपुडा पर्वतरांग. त म्हणजे तापी नदी. बरोबर. मग अ म्हणजे अजिंठा सातमाळा डोंगर रांग. ग म्हणजे गोदावरी नदी. ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. भ म्हणजे भीमा नदी. म म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग. आणि शेवटी क म्हणजे कृष्णा नदी. बरोबर? अगदी बरोबर. इथे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे हा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा क्रम बघा, डोंगर रांग नदी, डोंगर रांग नदी असा एकाड एक आहे. अच्छा. विंध्य आणि नर्मदा महाराष्ट्राच्या थेट पठारावर येत नाहीत, पण उत्तरेकडील संदर्भ म्हणून ते महत्वाचे आहेत. बरोबर. म्हणजे आपण आता महाराष्ट्राच्या पठारावरील प्रमुख डोंगर रांगा ज्या या कोडमध्ये आहेत त्यांचा विचार करणार आहोत. त्या म्हणजे सातपुडा, अजिंठा सातमाळा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. हो. याच क्रमाने उत्तरेकडून दक्षिणेकडे जाऊया.
सुरुवात सातपुडा पर्वतरांगेपासून करूया. ठीक आहे. सातपुडा पर्वतरांग उत्तरेला नर्मदा नदी आणि दक्षिणेला तापी नदी यांच्या खोऱ्यांच्या मध्ये आहे. म्हणजे ही एक महत्वाची जलविभाजक रांग आहे. आणि याच्या नावामागे पण एक गोष्ट आहे. सात पुढे किंवा सात वळ्या एकमेकांना समांतर पसरल्यामुळं याला सातपुडा असं नाव मिळालं असं म्हणतात. या वळ्या म्हणजे काय हे थोडं स्पष्ट कराल का? हो, सोप्या भाषेत सांगायचं तर भूगर्भातील हालचालींमुळे जेव्हा जमिनीचा भाग दोन्ही बाजूनी दाबला जातो तेव्हा त्याला घड्या पडतात. जशा आपण एखाद्या कापडाला किंवा कागदाला दाबल्यावर पडतात, अशा उंचवट्याच्या घड्या म्हणजे वळ्या किंवा फोल्ड्स. या सातपुडा रांगेत अशा सात प्रमुख वळ्या किंवा उंचवटे दिसतात. ओके. याचा विस्तारही मोठा आहे. गुजरातच्या पूर्वेकडील रतनपूर पासून मध्य प्रदेशातील अमरकंटक पठारापर्यंत ही रांग सुमारे 900 किलोमीटर लांब पसरलेली आहे. 900 किलोमीटर आणि रुंदी किती? रुंदी सुमारे 160 किलोमीटर आहे. बापरे, मोठा विस्तार आहे हा. पण महाराष्ट्रात हिचा नेमका भाग कोणता येतो? संरचनात्मक दृष्ट्या पाहिलं तर या रांगेचा पूर्वेकडील पाया म्हणजे मायकल डोंगर रांग आणि पश्चिमेकडील टोक म्हणजे राजपिपला डोंगर रांग. महाराष्ट्रात सातपुडा सलगपणे येत नाही. म्हणजे तो दोन मुख्य भागांमध्ये विभागलेला दिसतो. एक म्हणजे नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांच्या उत्तर सीमेवरून जाणारी तोरणमाळ डोंगर रांग आणि दुसरा भाग म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या वायव्य भागात असलेल्या गाविलगड टेकड्या. आणि हे दोन भाग वेगळे कसे झाले? मध्ये काहीतरी आहे का? हो, या दोघांच्या मध्ये मध्य प्रदेशात एक मोठी नैसर्गिक फट किंवा खिंड आहे ज्याला बुरहानपूर खिंड म्हणतात. हा एक ऐतिहासिक व्यापारी मार्गही होता. अच्छा, बुरहानपूर खिंड. त्यामुळेच सातपुडा रांगेचं महाराष्ट्रातील अस्तित्व प्रामुख्याने या चार जिल्ह्यांपुरतच मर्यादित आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती. या खिंडीमुळे रांगेची सलगता महाराष्ट्रात भंग पावते. ओके. याचा परिणाम स्थानिक हवामान आणि वनस्पतींवरही थोडाफार जाणवतो असेल, नाही का? नक्कीच जाणवतो. अच्छा, आता यापैकी तोरणमाळ डोंगर रांगेबद्दल अधिक माहिती घेऊ. ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडून सुरू होऊन पूर्वेकडे जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावन, रावेर तालुक्यांपर्यंत साधारण 100 किलोमीटर पसरली आहे. बरोबर. आणि ही रांग उत्तरेकडील नर्मदा आणि दक्षिणेकडील तापी या दोन मोठ्या नद्यांची खुरी एकमेकांपासून वेगळी करते. म्हणजे जलविभाजक झाली ही पण. हो, आणि महत्वाचं म्हणजे याच तोरणमाळ रांगेत अस्तंभा डोंगर आहे जे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. अस्तंभा डोंगर, उंची किती? त्याची उंची 1325 मीटर इतकी आहे. 1325 मीटर. हो, आणि याच रांगेवर नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे. ऐकलंय तिथे तोरणाची फुलं खूप आढळतात म्हणून हे नाव. हो, अशी माहिती आहे. तसंच जळगाव जिल्ह्यात पाल नावाचंही एक छोटंसं थंड हवेचं ठिकाण याच रांगेत आहे. स्रोतानुसार या तोरणमाळ रांगेची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे बघितली तर अस्तंभा डोंगर, मग काठी धळगाव पठार आणि मग दक्षिणेला अक्राणी डोंगर अशी आहे. बरोबर. आता सातपुड्याचा महाराष्ट्रातील दुसरा भाग म्हणजे गाविलगड टेकड्या. ह्या अमरावती जिल्ह्याच्या वायव्य भागात धारणी आणि चिखलदरा तालुक्यांमध्ये पसरलेले आहेत. या पण साधारण 100 किलोमीटर लांब आहेत का? हो, अमरावती जिल्ह्यात यांची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 100 किलोमीटर आहे. या टेकड्या तापी नदी आणि तिची उपनदी पूर्णा यांच्या दरम्यानच्या प्रदेशात येतात. आणि इथलं सर्वोच्च शिखर? या गाविलगड टेकड्यांमधील सर्वोच्च शिखर वैराट डोंगर आहे ज्याची उंची 1177 मीटर आहे. वैराट डोंगर. इथेच प्रसिद्ध चिखलदरा आहे, थंड हवेचं ठिकाण आणि तो ऐतिहासिक गाविलगड किल्ला आहे. म्हणजे सातपुडा महाराष्ट्रात जरी तुकड्यांमध्ये असला तरी दोन्ही भागांमध्ये महत्वाची शिखरं आणि थंड हवेची ठिकाण आहे. बरं, स्रोतामध्ये सातपुड्यातील आणखी काही शिखरांची नावं होती. धूपगड, अस्तंबा डोंगर, चौरागड, आमला, वैराट डोंगर, चिखलदरा, पंचमढी, तोरणमाळ. यातलं धूपगड 1350 मी हे संपूर्ण सातपुडा रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. पण ते मध्य प्रदेशात येतं, बरोबर? बरोबर, ते महाराष्ट्रात नाही. ओके. आता सातपुड्याच्या दक्षिणेला आलो की तापी आणि गोदावरी नद्यांच्या दरम्यान आपल्याला भेटते पठारावरची दुसरी महत्वाची रांग, अजिंठा सातमाळा डोंगर रांग. हिला सातमाळा अजिंठा असंही म्हणतात ना? दोन्ही नावं चालतात. हो, चालतात. ही खरं तर सह्याद्री पर्वताचीच एक प्रमुख शाखा आहे जी पूर्वेकडे पसरली आहे. उगम कुठे होतो हिचा? तिचा उगम नाशिक जिल्ह्यातल्या
तवला नावाच्या उंच डोंगरापासून होतो आणि ती पूर्वेकडे छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा मार्गे यवतमाळ जिल्ह्यापर्यंत जाते. आणि या रांगेला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे नाव आहेत असं वाटतं, मी ऐकलं होतं. अगदी बरोबर. नाशिक जिल्ह्यात तिला सातमाळ डोंगर रांग म्हणतात. पुढे छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद जिल्ह्यात गेल्यावर तिला अजिंठा डोंगर रांग म्हणून ओळखलं जातं. अच्छा. भौगोलिक दृष्ट्या ही रांग उत्तरेला तापी नदीचं खोरं आणि दक्षिणेला गोदावरी नदीचं खोरं यांना वेगळं करते. बरोबर. नाशिक जिल्ह्यात या सातमाळा रांगेवर प्रसिद्ध वणीचं सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे. हो. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्यावर तर अरे वा, जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळची लेणी याच अजिंठा डोंगर रांगेच्या कुशीत वसलेली आहेत. अगदी इथला जो बेसॉल्ट खडक आहे ना, तो लेणी कोरण्यासाठी खूप सोयीचा ठरला असावा. तो तुलनेने मऊ आहे. अच्छा, म्हणून तिथे एवढं कोरीव काम शक्य झालं. हो. पुढे पूर्वेकडे गेल्यावर या अजिंठा डोंगर रांगेला दोन फाटे फुटतात. कसे? एक फाटा दक्षिणेकडे वळून नांदेड जिल्ह्यात जातो, त्याला नांदेड निर्मळ डोंगर रांग म्हणतात. नांदेड निर्मळ. आणि दुसरा फाटा उत्तरेकडे यवतमाळ जिल्ह्यातून जातो, तो अजिंठा डोंगर रांग म्हणूनच ओळखला जातो. ही फाटे फुटण्याची माहिती महत्वाची आहे प्रादेशिक भूगोलासाठी, नोट करून ठेवायला हवी. नक्कीच. आता अजिंठा सातमाळाच्या दक्षिणेला आणि गोदावरी व भीमा नद्यांच्या मध्ये कोणती रांग येते, तिसरी प्रमुख रांग? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. हरिश्चंद्र बालाघाट ही रांग गोदावरी आणि भीमा या दोन मोठ्या नद्यांची खोरी वेगळी करते. अगदी बरोबर. हिचा उगम कुठे होतो? ही पण सह्याद्रीतूनच येते का? हो, हिचा उगम सह्याद्रीतील प्रसिद्ध कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड यांच्या दरम्यानच्या परिसरातून होतो. कळसुबाई जवळून. ओके. तिथून ती पूर्वेकडे अहमदनगर, आता अहिल्यादेवी नगर, बीड, धाराशिव, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांपर्यंत पसरलेली आहे. आणि इथेही नावांमध्ये फरक आहे वाटतं, हरिश्चंद्र आणि बालाघाट. हो. पश्चिमेकडे अहमदनगर जिल्ह्यात तिला हरिश्चंद्रगड रांग म्हणतात, तर पूर्वेकडे बीड जिल्ह्यात तिला बालाघाट डोंगर रांग म्हणतात. अच्छा. म्हणूनच आपण तिला हरिश्चंद्रगड बालाघाट रांग असे एकत्रितपणे संबोधतो. आणि बालाघाट म्हटलं की लगेच बीड, लातूर, धाराशिव हा मराठवाड्याचा भाग डोळ्यासमोर येतो. बरोबर. याच रांगेतून उगम पावणारी सीना नदी भौगोलिक दृष्ट्या महत्वाची आहे. सीना नदी का महत्वाची? कारण तिच्या प्रवाहामुळे ह्या बालाघाट पठाराचे दोन भाग पडतात. सीना नदीचा पश्चिमेकडचा भाग नगरसे पठार म्हणून ओळखला जातो. तर पूर्वेकडचा भाग मांजरा पठार म्हणून ओळखला जातो, कारण तिथे मांजरा नदी वाहते. अच्छा, नगर पठार आणि मांजरा पठार सीना नदीमुळे. हो. आणि याच हरिश्चंद्रगड रांगेवर एक अत्यंत महत्वाचं ऐतिहासिक स्थळ आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळचा शिवनेरी किल्ला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. अगदी खरंय, किती महत्वाचं ठिकाण आहे ते. खरंच. आता आपण महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात दक्षिणेकडील प्रमुख डोंगर रांगेकडे जाऊया. ही रांग भीमा नदी आणि कृष्णा नदी यांच्या खोऱ्यांच्या मध्ये येते. शंभू महादेव डोंगर रांग. शंभू महादेव, हिचा उगम पण सह्याद्रीतच होतं का? हो, सह्याद्रीतील महाबळेश्वर पठाराच्या पूर्वेकडील भागातून ही रांग सुरू होते आणि ती साधारण आग्नेय दिशेला पसरलेली आहे, म्हणजे साऊथ ईस्ट कडे. हो. ती सातारा, सांगली या जिल्ह्यांमधून पुढे कर्नाटकात प्रवेश करते. आणि हिला शंभू महादेव हे नाव कसं मिळालं, काही खास कारण? या डोंगर रांगेवर सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेजवळ शिखर शिंगणापूर नावाचं एक प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. हो, ऐकलंय. तिथे शंभू महादेवाचं मोठं आणि प्राचीन मंदिर आहे, त्यामुळे या संपूर्ण रांगेलाच शंभू महादेव डोंगर रांग असं नाव मिळालं. समजलं. शिखर शिंगापुरामुळे या मुख्य रांगेला काही उपशाखा किंवा फाटे पण आहेत का, जसे अजिंठा रांगेला होते? आहेत ना. सातारा जिल्ह्यातच हिच्या काही उपरांगा दिसतात, जसं की पूर्वेला सीताबाई डोंगर. सीताबाई डोंगर. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी बामनोली रांग, दक्षिणेला आगाशिवा डोंगर आणि पश्चिमेला यवतेश्वर डोंगर. बामनोवी, आगाशिवा, यवतेश्वर ही सगळी साताऱ्यातली नावं आहेत. हो. आणि याच शंभू महादेव रांगेवर पर्यटकांचं आवडतं ठिकाण पाचगणी आहे, जे त्याच्या विस्तीर्ण टेबल लँड पठारासाठी खूप प्रसिद्ध आहे. बरोबर. पाचगणी आणि महाबळेश्वर हे दोन्ही थंड हवेचे ठिकाण आणि पठारी भाग याच रांगेच्या पश्चिमेकडील भागात मोडतात. याशिवाय या रांगेच्या आजूबाजूला आणखी काही महत्वाची पठारे आहेत. रांगेच्या दक्षिणेला सांगली जिल्ह्यात खानापूरचे पठार आणि त्याच्या पुढे जतचे पठार आहे. खानापूर आणि जत पठार. रांगेच्या उत्तरेला पुणे जिल्ह्यात सासवडचे पठार आहे. सासवड पठार पुण्यात, म्हणतात त्याला फेरफटका मारला. अगदी. सुरुवात केली ती पठाराच्या निर्मितीपासून, ज्वालामुखीचा उद्रेक, डेक्कन ट्रॅप
आणि त्याचा परिणाम म्हणून पश्चिमेकडून पूर्वेकडे असलेला तो उतार ज्यामुळे आपल्या नद्या पूर्वेकडे वाहतात. त्यानंतर वनसत्ता गहू भी मका या सूत्राचा आधार घेत आपण पठारावरील चार प्रमुख डोंगर रांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे सातपुडा अजिंठा सातमाळा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव यांचा क्रम पाहिला. हो, प्रत्येक रांगेची वैशिष्ट्य, त्यांची लांबी रुंदी, त्यातील महत्वाची शिखर, थंड हवेची ठिकाणं, लेणी किल्ले आणि त्यांच्यामुळे वेगळी होणारी नद्यांची खोरी याबद्दल आपण चर्चा केली. ही भौगोलिक माहिती केवळ परीक्षेच्या अभ्यासासाठीच नाही तर आपला महाराष्ट्र आपलं राज्य समजून घेण्यासाठी खूप पायाभूत आहे. बरोबर. या डोंगररांगा, नद्यांची खोरी, पठारी प्रदेश यामुळेच महाराष्ट्रात प्रादेशिक विविधता निर्माण झाली आहे. हवामान, शेती, वनस्पती एवढंच नाही तर ऐतिहासिक घटना आणि संस्कृतीवरही या भूगोलाचा प्रभाव पडलेला दिसतो. अगदी. आणि हाच विचार पुढे घेऊन जाऊया. आपण पाहिलं की पठाराचा पश्चिम भाग हा जास्त डोंगराळ उंच सखल आहे आणि पूर्वेकडील भाग तुलनेने सपाट आहे. हो, या दोन भिन्न भौगोलिक परिस्थितींचा महाराष्ट्राच्या इतिहासावर, म्हणजे लोकांच्या वस्त्या कुठे आणि कशा झाल्या, शेती करण्याची पद्धत कशी विकसित झाली किंवा दळणवळणावर आणि व्यापारावर कसा परिणाम झाला असेल यावर विचार करायला खूप वाव आहे, नाही का? उत्तम प्रश्न. भूगोलाचा मानवी जीवनावर आणि इतिहासाच्या घडणीवर निश्चितच खोलवर परिणाम असतो. पश्चिम आणि पूर्व महाराष्ट्रातील हा भौगोलिक फरक आणि त्याचे सामाजिक आर्थिक परिणाम हा एका स्वतंत्र आणि खरंच रंजक अभ्यासाचा विषय होऊ शकतो.